हरि ओम श्री राम अम्बन्या नाथ संगीत नाथ संगीत नाथ संगीत। माझं नाव भाईचंद्र सिंह गोपटे, कर्वेनगर उपासना केंद्र पुणे। मी बापूंकडे साधारणतः म्हणजे लग्न झाल्यानंतर 2008 सालापासून यायला लागलो। सुरुवातीला अनुभव थोडे कमी होते, पण जसं तुम्ही भक्ती मार्गात प्रोग्रेस करत जाता तसंच तुम्हाला अनुभव येतच जातात। त्याच प्रकारे मला गेले काही वर्षात गेले 5-7 वर्षांमध्ये अनुभवाची अशी शिदोरी बापूंनी माझ्या जीवनात आणली। 10 दिवसापूर्वी आमच्या कर्वेनगर उपासना केंद्राच्या व्हॉट्सअपवर सांगण्यात आलं की आता एक अनुभव संकेतनाची सेवा आपल्याला मिळाली आहे, प्रत्येकाने त्यात खारीचा वाटा उचलावा। माझ्या मनात विचार आला की अनुभव तर मला भरपूर मिळालेले आहेत, पण ते अनुभव संकेतन कसं करायचं, कारण का त्याचं एक वेगळं दडपण माझ्या मनात आलेलं होतं की अनुभव संकेतन कसं करायचं, कसं आपण ते बोलू शकू। तर त्याच वेळेला मला साईचं चरित्राच्या 39व्या अध्यायातला ओवीचा आधार मिळाला। ती ओवी अशी आहे, 39वा अध्याय 176वी ओवी ओवी। म्हणून पुढे होईल प्रेरणा, तैसीची कथा येईल श्रवण, वेळी होईल जी रचना, येची विवंचना का। आता त्या ओवीचा असा भावार्थ असा आहे की बापूच माझ्याकडनं अनुभव संकेतन करून घेते, त्याची मी काळजी कशाला करू। तर त्या कॉन्टेक्स्टमध्ये मी आज अनुभव संकेतन करायला आलेलो आहे। तर माझा अनुभव आहे चोवीस जानेवारी 2020 स्पेसिफिक। त्यावेळेला असं झालं की आम्ही रात्री जेवण करत असताना 8:30-9:30 आसपास मी आणि माझी मिसेस उषाली वेळा बघते बोलत होतो की ही विक्रम तेव्हा साधारणतः 2008 आसपास सुरू झालेला होता, आणि बापूंनी सांगितलं होतं की ते विक्रम मठात प्रत्येकाने जावं, तिथे वाचन करावं, पठण करावं, ही एक प्रकारची अशी सेवा आहे म्हणजे भक्ती मार्ग आपला गोपीनाथकडे। तर त्या अनुषंगाने मी माझ्या मिसेसशी बोलत होतो की आपण जेव्हा श्री विक्रम मठात जातो ते आपण आपल्या फायद्यासाठी जातो, त्यामुळे ती सेवा आपण कशी काय करू शकतो। सेवा ही ॲक्च्युली जे प्रकाश आमचे बाबा आमचे जे करतात आनंदवन कुष्ठरोगांची सेवा, त्यांना आपण सामाजिक सेवा किंवा ॲक्च्युली सेवा म्हणू शकतो। तर माझी मिसेस म्हणजे नाही, आपण जेव्हा श्रीप्रमठात जातो ती एक प्रकारची सेवा देते, कारण आपण त्याच्यात आपण कुठले मॉनिटरी बेनिफिट्स आपण काही घेत नाही, म्हणजे ती तशी एक प्रकारे सेवाच दिली जाते। तरी सुद्धा मी ते काही कन्व्हिन्स असा झालो नाही। तर शेवटी म्हणजे की तू बापूनच विचार। हा साधारणतः आमचा डिबेट साधारणतः रात्री 8:30 आसपास 2019 आणि कर्मधर्म संयोग आपण जे म्हणतो कोइन्सिडंट असं काही नसतंच। आपल्या घराची बापूंची सद्गुरूंची तसबीर असते, ते तसबीर आपल्याकडे पडतच असते असं बापून आपल्याला सांगितलं। तर माझ्या मनातले ते जे विचार होते त्याचं उत्तरच त्या दिवशी बापूंनी पितृवचनात 9:30 आसपास दिलं, आणि त्या पितृवचनात 24 जानेवारी 2019 पितृवचन बापूंनी सेवा या विषयावरच त्यांनी त्यांचं स्पीच होतं, आणि त्याच्यात त्यांनी सांगितलंय की तुम्ही सद्गुरूपाशी किंवा परमेश्वराच्या दिशेने जी काय भक्ती करता, सेवा करता, म्हणजे प्रेमाच्या दृष्टीने तुम्ही जी सेवा करता ती सेवा म्हणून धरली पाहिजे। म्हणजे तुम्ही देवाच्या समोर एक दिवा लावता, श्री विक्रम मठात जाता, रामनामोही लिहिता, ही पण एक सेवाच आहे। तुम्ही सेवेची एक परिभाषा समजा, म्हणजे समजून घ्या असं बापूंनी त्या पितृवचनात क्लिअरली सांगितलं, आणि माझ्या प्रश्नाचंच उत्तर त्यावेळेला त्यांनी त्यांच्या पितृवचनात दिलं। तर हा एक म्हणजे सुखदच अनुभव होता, म्हणजे आपण घरी बोलतो काय आणि त्याचं त्या प्रश्नाचं उत्तर बापू त्यांच्या पितृवचनात सांगतात काय, म्हणजे इट्स अ काइंड ऑफ मिरेकल। तर त्याच अनुषंगाने मला ते जाणवलं की आपण साईचं चरित्र 33व्या अध्यायात एक ओवी येते, 150वी ओवी, त्याच्यात असं म्हटलंय की साईबाबांच्या छबीचे दर्शन तेही प्रत्यक्ष दर्शनासमान, भाव मात्र असावा पूर्ण, वेळेवर पूर्ण पावा। म्हणजे आपल्या घराची सद्गुरूंची तसबीर असते ती ऍक्च्युली तसबीर नसते, ते ऍक्च्युली बापूच असतात। या अनुभवात मला स्पष्ट होतं की बापू आपल्या मनातले भाव प्रश्नी जाणतात आणि त्याच्या त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला त्याच वेळेला देतात त्यांच्या पितृवचनात। हा एक जबरदस्त अनुभव मला 24 जानेवारी 2019 मिळाला। दुसरा अनुभव असा आहे की बापू आपल्याला सांगतातच की तुम्ही जे पुस्तकं इकडे वाचता, बी पॉझिटिव्ह, मन तुम्ही कंट्रोल करा, हे तेवढ्या पुरतं आपल्याला पटतं, पण ते ऍक्च्युली जीवनात तुम्ही जेव्हा इम्प्लिमेंट करता तेव्हा ते फारच डिफिकल्ट होतं। त्या दृष्टीने मला एक अनुभव आला आहे, तो म्हणजे 2017 जानेवारीमध्ये सकाळची वेळ होती, माझी मिसेस शाळेला गेलेली होती, माझा मोठा मुलगा अमनीश तो पण शाळेला गेला होता,
फक्त घरामध्ये मी होतो आणि माझी सुटी होती अनन्या होती आणि अनन्या साधारणतः 9:30 आसपास ती उठायची तेव्हा आणि मी तिला आवडून पाण्याघरा सोडून ऑफिसला जायचो. त्या दिवशी साधारणतः 8:30 सुमार असेल तेव्हा मी वॉशरूममध्ये होतो आणि नेमकी त्यावेळेला ती लवकर उठली आणि बाबा बाबा करत ओढत बाहेर आली. तर मी तिला वॉशरूममधनं सांगितलं की आय मी इथे आहे, तरी पण ती रडायला लागली आणि ती दरवाजाशी खेळायला लागली आणि खेळता खेळता तिने बाहेरनं दरवाजाची कडी लावली. आता मी वॉशरूममध्ये एकटा, तिला ती रडतीये बाहेर आणि कसं करायचं आपण त्याच्यातून बाहेर कसं पडायचं. तर मी जबरदस्त म्हणजे जबरदस्त अपसेटच झालो त्यावेळेला की हाऊ टू कंट्रोल युअर इमोशन्स दॅट टाइम, बिकॉज मला ऑफिसला त्याची घाई तिला आवडण्याचं आणि वॉशरूममध्ये असताना तुम्ही कोणाला मदतीसाठी बोलवणार, तुम्हाला सेफ्टी डोअर तोडणं भाग आहे, बाहेरचं डोअर तोडणं भाग आहे आणि सर्व खटाटोप व्हायला साधारणतः 6-7 तास लागून मला ते थांबावं लागलं असतं. पण तेवढ्यात मला बापूंचं प्रवचनातलं एक वाक्य आठवलं की तुम्ही कुठल्याही परिस्थितीत असा तुम्ही तेव्हा अंबज्ञ म्हणत का, चांगली परिस्थिती असू दे वाईट परिस्थिती असू दे म्हणत का की मी अंबज्ञ आहे. म्हणजे मी पहिल्यांदा सुरुवातीला जो अपसेट झालेलो होतो पण ते बापूंचे शब्द आठवल्यामुळे मी स्वतःला म्हणत राहिलो की मी अंबज्ञ आहे, मी अंबज्ञ आहे, मी अंबज्ञ आहे. आणि अशा तऱ्हेने माझे भाव म्हणजे माझे जे इमोशन्स जे होते तापलेले होते त्या ते मी कंट्रोल केले आणि मग मी वॉशरूममधनं आत्ता अनन्याला सांगत गेलो की बाबा धीर धर, हळूहळू कडी उघडायचा प्रयत्न कर. पण ती तिला काही जमत नव्हतं कारण कडी अशी जबरदस्त लॉक झालेली होती. पण हळूहळू बापूंच्या प्रेरणेने मला तिला धीर देता आला आणि लकीली म्हणजे तिने 5-7 मिनिटं झाली असते तिने कडी उघडली. म्हणजे याच्यातनं आपल्याला कळतं की बापू ते सांगतात आपल्याला की तुम्ही स्वतःला अंबज्ञ ठेवत राहा, म्हणजे सद्गुरु तत्वाशी नेहमी कृतज्ञता ठेवत राहा आणि ते सद्गुरु तत्व तुम्हाला येणं ते न प्रकारे तुम्हाला ते मदत करतच कुठल्याही प्रसंगात असताना. हा अनुभव मला त्यावेळेला 2017 आला. तिसरा अनुभव मला जर सांगायचं जाता जाता तो म्हणजे 2021 म्हणजे मागच्या 6-7 महिन्यापूर्वी आमच्या घरात सद्गुरूंची म्हणजे बापूंची तस्बीर आहे त्याच्याखालीच मी काम करत असतो. त्यावेळेला आम्ही ग्रोसरीची एक ऑर्डर दिली आणि त्या दिवशी असं होतं की विशिष्ट अमाऊंट तुम्ही दिल्यानंतर ती तुम्हाला फ्री होम डिलिव्हरी मिळणार होती. मी बाकीचे सगळे 5-5 आयटम दिले पण ते थोडे कमी पडत होते म्हणून मी ते जस्ट बिल तेवढं मिक्स होण्यासाठी एक फ्रोझन फूडची एक ऑर्डर दिली आणि साधारणतः ते बिल मीटर होम डिलिव्हरी मिळेल असं मला खात्री वाटते. पण मी ऑर्डर दिल्यानंतरच सलीला म्हणजे की अरे आपण फ्रोझन फूडच्या ऐवजी आपण दुसरं काहीतरी जंक फूडची ऑर्डर देण्याची एक चांगलं प्रोटीनयुक्त एकची ऑर्डर दिली असते ती चांगलं असते. पण मी म्हणलं मग तो आधी का नाही सांगितलं, त्याच्यावर मी तापलो. पण बापूने अशी चक्र फिरवली की 10-15 मिनिटं झाली असते आम्हाला बिग बाजारकडनं फोन आला की तुम्ही जी ऑर्डर दिली आहे फ्रोझन फूडची ते अवेलेबल नाही आहे, त्याच्यावर तुम्हाला दुसरी ऑर्डर काही देता येईल. म्हणजे बापूजी आपल्याला सांगतात की तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी पण बापूंशी बोलत राहा, सद्गुरु तत्वाला इन्व्हॉल्व करत राहा. तर त्याचा प्रत्यय मला या अनुभवातून आला आणि त्यामुळे मी दुसरी ऑर्डर घेऊ शकलो आणि आम्हाला त्याची फ्री होम डिलिव्हरी पण मिळाली. आत्तापर्यंत अनुभव खूपच आलेले आहेत, म्हणजे अनुभव सांगायला गेले तर त्याला अजून 1-2 तास तरी लागतील. तर बापूने माझ्या जीवनात खूपच चांगल्या प्रकारे परिवर्तन करून आणलेलं आहे. बापूच्यांनी हीच प्रार्थना करतो की येणाऱ्या वर्षांमध्ये माझ्याकडनं जास्तीत जास्त भक्ती ज्ञान उत्तीर्ण करत राहावं आणि माझी अंबज्ञता तुमच्या चरणाची कंटिन्युअसली जोडली जाऊ. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ स्वामी.